नांदगाव खंडेश्वर तालुक्यात इयत्ता 11वीत विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात यावा ही प्रमुख मागणी घेत अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी शिक्षण विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करून मागणी पूर्ण न झाल्यास पालकमंत्रींचा ताफा अडवू असा इशारा दिल्याने अखेर आश्वासन मिळाल्याने आंदोलकांनी आपले आंदोलन रद्द केले. इयत्ता 11वी विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात यावा या मागणीसाठी 31 जुलैला युवा सेना जिल्हा प्रमुख प्रकाश मारोडकर यांच्या नेतृत्वात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. नांदगाव खंडेश्वर येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा एकाच अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय आहे. या ठिकाणी 80 विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात आले. मात्र याच महाविद्यालयात शिक्षण घेतलेले 100 विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित आहे. महाविद्यालयाला प्रवेश संबंधी विचारले असता शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून वाढीव प्रवेश मर्यादा वाढविण्यासाठी कोणतीही परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. विजय महाराबदेव, मी नांदगावमधला शिवाजी हायस्कूल महाविद्यालयामधला विद्यार्थी आहे. आम्हाला 11वीमध्ये सायन्समध्ये ॲडमिशन मिळत नाही. आम्ही 1 महिन्यापासून घुमत आहे. आमचे वडील आमच्यामागं कुठं कुठं घुमणार आहे. माझे वडील शेतकरी आहे, वावरात जाणार का आमच्या ॲडमिशन मागं घुमणार. 1 महिन्याहून आम्हाला सोमवार सांगतात, मंगळवार सांगतात. आम्ही आता शाळेचा गणवेश घेतला, पुस्तकं घेतली, आता कुठं ठेवणार आम्ही, कोणत्या शाळेत जाणार आहे. हां, आम्ही एवढं दिवसापासून इथे घुमत आहे. 1 महिना झाला तर आम्ही कुठं जाणार आहे इथून. आमचे वडील आमच्यामागं कुठं कुठं घुमणार आहे. आमच्या शाळेमागं येणार का, शेती पाहणार का, कुठं जाणार. आता तुम्ही सांगा आम्हाला, ह्या शिक्षण विभागाने परमिशन द्यावं अशी मी हे करतो, विनंती करतो. आणि आम्ही इथे सकाळपासून आलेलो आहे, 1-1.5 घंटा झालेला इथून बसून आहे. आम्हाला परमिशन द्या अशी विनंती करतो. आम्ही शाळेचे गणवेश व ट्युशन क्लासेस लावलेला आहे. 1 महिन्यापासून घुमत आहे शाळेमध्ये, सोमवार मंगळवार हे सांगू. आम्हाला शाळेमध्ये बसू पण देत नाही. आता आम्ही कुठं जाणार आहे. आम्ही 5वीपासून तिथे शिकलो, सर्व केलं, आता आम्हाला ॲडमिशन नाही देता 11वीला, तर आम्ही कुठं जाणार आहे. आता तुम्ही सांगा, आमचे शेतकरी बाबा होते, जाणार कुठं. हां, आम्ही इथं 1 महिन्यापासून घुमत आहे, तर आमचं काय होणार, आमचं शिक्षणाचं कसं होणार. तुम्ही लाडकी बहीण योजना काढली सरकारने, तर आम्ही काय करणार. आम्ही तर चिमुकले लहान मुलं आहे, आमची ॲडमिशन नाही झाली तर समोरचं कसं काय घडणार आहे. तुम्हीच सांगा, आता लाडकी बहीण योजना काढली, आम्हाला ॲडमिशन द्यायला नाही पाहिजे का यांनी. आम्ही तर किती घुमणार आहे. माझे वडील शेतकरी आहे, कुठं कुठं घुमान, कुठं जाणार. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला 15 दिवसापूर्वी पत्र देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने 31 जुलैला शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आमच्या हक्काचं वर्ग 11वीला वाढीव प्रवेश मिळालाच पाहिजे. शिक्षण विभागाने वर्ग 11वीला वाढीव प्रवेश दिलाच पाहिजे. 2 तास करण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलनानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने लेखी पत्र देऊन येत्या शुक्रवारपर्यंत वाढीव प्रवेशावर निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. येत्या शुक्रवारपर्यंत वाढीव प्रवेशावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने निर्णय न घेतल्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थ्यांसह ताफा अडवू असा इशारा शिवसेना उबाठा नेते प्रकाश मारोडकर यांनी दिलाय. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 100च्या वर विद्यार्थी मुलं आणि मुली वर्ग 11वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेशापासून वंचित आहे. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा कनिष्ठ महाविद्यालय म्हणून नांदगाव खंडेश्वर ते महाविद्यालय आहे, त्या ठिकाणी पर्सेंटेजनुसार 80 विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलेले आहे. परंतु वरचे 100 विद्यार्थी जे त्याच महाविद्यालयामध्ये वर्ग 5वीपासून शिकलेले आहे, ते वाढीव प्रवेशाच्या ॲडमिशनपासून वंचित आहे. आम्ही महाविद्यालयाला विचारणी केली असता त्यांनी सांगितलं की उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणी वाढीव परमिशन आम्हाला मिळालेली नसल्यामुळे आम्ही वाढीव प्रवेश देऊ शकत नाही. म्हणून यांनासुद्धा मी 8 दिवसाअगोदर 15 दिवसाअगोदर उपसंचालकांना पत्र दिलं होतं की विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका आणि वाढीव प्रवेश देण्यात यावं. त्या मागणीकडे दुर्लक्ष करून हेतुपुरस्पर शिक्षण विभागानं आतापर्यंत वाढीव परमिशन दिली नाही. म्हणून आज या 100 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उपसंचालक कार्यालयामध्ये 2 तास ठिय्या आंदोलन दिलं आणि 2 तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर त्यांनी आम्हाला लेखी परमिशन लेखी दिलं की शुक्रवारपर्यंत ही पूर्ण प्रोसिजर करून आम्ही वाढीव प्रवेश परीक्षा प्रवेशाकरता परवानगी देऊ. त्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेतलं. परंतु एकीकडे सरकार लाडकी भाऊ लाडका बहीण योजना काढत आहे, परंतु ह्या जे लाडक्या भाच्या आहे, लाडका भाचा आहे, यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र हे अधिकारी रचत असताना या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही साधी दखलही या विद्यार्थ्यांची घेतली नाही. म्हणून आज या लाडक्या भाचीला आणि लाडक्या भाच्याला प्रवेश देण्यात यावा अशी मागणी तुमच्या वतीनं मी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री यांना करतो. जर 2 दिवसामध्ये या ठिकाणी वाढीव प्रवेश मान्यता दिली नाही शिक्षण विभागाने, तर
येत्या काही दिवसामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी येणार आहेत. त्यांना आम्ही अडवण्याचं काम करू, घेराव करू या विद्यार्थ्यांसह पालकमंत्र्यांना, आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ असं शिवसेनेच्या वतीनं तुमच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा देतो.